4-2-2 19 रोजी एक अल्पवयीन मुलीस धर्माच्या निमित्तापासून आरोपी नामे अशोक यल्लप्पा सोमाल त्याने पळवून नेले होते. त्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून अमेरिकेत मानवी वाहतूक कक्ष वर्ग झाला होता. आम्ही आमच्या पथकाने सदर मुलीच्या आईवडिलांशी सतत संपर्क ठेवला होता. त्यांच्या मदतीने मुलीचा मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला. त्या मोबाईल नंबरच्या आधारे शिड्यार आणि इतर तांत्रिक बाबीचा तपास करून सदरची मुलगी ही सिकंदराबाद तेलंगणा इथं असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली आहे. पोलीस हवालदार राजेंद्र बणगर, पोलीस नाईक महादेव बणगर, महिला पोलीस शिपाई तृप्ती मल्लिक, महिला पोलीस शिपाई रामादेवी भुजबळ व चालक दादा गोरे हे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी गेले आणि मिळालेल्या बातमीनुसार सदर ठिकाणी दोन्ही अल्पवयीन मुलगी व सदरचा आरोपी अशोक रुमाल हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन सोलापूर इथं आणले आणि पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पाठवलेलं आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त बैजल सर, माननीय पोलीस उपायुक्त बांगर सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त टिपरे मॅडम यांच्या मार्गदर्शनी करण्यात आलेली आहे.